नमस्कार, मी रुपेश चव्हाण. आज आपण जाणून घेणार आहोत कपिंग थेरपीबद्दल, ज्या थेरपीचं आजकाल प्रमाण खूप वाढलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्याचे काय काय फायदे आहेत, आणि स्वतः डॉक्टरांचंच मत आपण यामध्ये घेऊयात, आणि कुणाकुणाला ही ट्रीटमेंट आपण रेकमेंड करू शकता हे स्वतः डॉक्टरच काय म्हणतात ते आपण बघूया. कपिंग थेरपी करण्यासाठी आलो आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर विपुल जैन सर. त्यांना याबद्दल थोडस विचारूया की सर, कपिंग थेरपीमध्ये त्याचे बेनिफिट्स काय आणि त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत का? साईड इफेक्ट्स जर अनट्रेन माणसाकडून तुम्ही जर कपिंग थेरपी करत असाल तर नो डाऊट साईड इफेक्ट्स आहेत. ते आयुर्वेदिक असलं तरी, आयुर्वेदात याला तुंबी थेरपी म्हणून म्हणतात. आधी गायीच्या शिंगापासून त्याचा वापर केला जायचा आधीच्या काळात, आणि आता जसं मॉडर्नायझेशन होत गेलं तर गायीचं शेंगच्या ऐवजी सरळ प्लास्टिकचे टब्स असतात. नो डाऊट बेनिफिट्स तर आहेच. खूप प्रकारच्या त्वचा रोग मध्ये खूप प्रकारे हेअर फॉल, ज्याचे नंबर ऑफ कारण असतात, पण लवकर त्याला थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये पण आहे. जॉईंट्स डिसऑर्डर आणि सगळ्यात महत्वाचं, जसं आता सरांचं स्वतःच जिम आहे राईट, तर मग मसल स्ट्रेंथनिंग आणि ब्लड सर्क्युलेशन साठी याच्यापेक्षा बेस्ट ट्रीटमेंट नाही. जर हेल्दी पर्सन असेल तर नो डाऊट त्याने हे रुटीनली करायला हवं. एक स्पेसिफिक काळानंतर काही सेशन त्याने जर केले तर त्याची जी मसल बिल्डअप क्वालिटी जी आहे ती नक्कीच खूप चांगल्या प्रकारे सुधारते. अच्छा, इज दिस ट्रीटमेंट पेनफुल? नो, नॉट एट ऑल. इफ यू आर गोइंग टू अंडरवेंट विथ अ प्रॉपर मॅन अँड विथ अ प्रॉपर नॉलेज, नो, दिस टेक्निक डझंट पेन इन एनी काइंड ऑफ सिच्युएशन. थँक्यू सर. जसं डॉक्टरांनी सांगितलं, एक गोष्ट स्पष्ट केली त्यांनी की अनट्रेन्ड व्यक्तींकडून ही ट्रीटमेंट कदापिही आपण करू नये, कारण याच्यामध्ये ब्लड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लॉस होण्याची जास्त भीती आहे. इतर कुठलीही अशी सिरियस कंडिशन येऊ शकत नाही, पण ह्या गोष्टीची सर्वप्रथम आपण काळजी घ्यायला हवी. तर बघूयात ही ट्रीटमेंट कशी परफॉर्म करतात डॉक्टर्स. आणि ट्रीटमेंट करताना आपला जो कप आहे तो जर आपला जर जास्तीत जास्त जर भरला ब्लडने, तर याचा अर्थ असा आहे की आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिक ब्लड जास्त प्रमाणात जमलेलं आहे. तर ते काढण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कप त्याची संख्या सुद्धा वाढवावी लागू शकते. तर बघूयात माझ्यावर जी ट्रीटमेंट आपण करतोय. जर तुमच्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचा ऑर्गॅनिझम असेल, बॅक्टेरिया असेल, इन्फेक्शन असेल, तर तुम्ही ब्लड पोर्स ओपन करतायत स्किन वरचा, त्यामुळे कधीही कुणाकडूनही करणार तर पूर्ण स्किन डिसइन्फेक्टंट पाहिजे. आणि याचे दोन प्रकार असे आहेत की तुम्ही निडलने प्रिक करत आहात की तुम्ही ब्लेडने करत आहात. ठीक आहे, हा, जर तुम्ही स्कॅल्पेल वगैरे असे जर ब्लेड वापरणार, ठीक आहे, तर जास्त म्हणजे त्या जखमा होतात, बेसिकली दोज आर द इंजुरीज राईट, आणि त्यामुळे तुम्ही 3 days त्याला पाणी नाही लावू शकता. पण जर पोर्स सिम्पल निडल्सने जर प्रिक करून तुम्ही ब्लड काढणार, पुल आउट करणार राईट, तर त्याच्यासाठी 24 hours or 48 hours इज द मॅक्सिमम. दोन दिवस बस, मॅक्सिमम 2 दिवस हे खूप झाले. म्हणजे तसं म्हणजे तर हिलिंग याचं फक्त 12 तासातच होऊन जातं, पण तरी एक ऍज अ प्रिकॉशनरी मेजर म्हणून 24 तास तुम्ही पकडायचं. आता हे बिटाडीन आहे, पहिले आपण स्पिरिटने पूर्ण क्लिअर केलं. सोल्युशन आहे का? राईट, बिटाडीन सोल्युशन हे अँटीसेप्टिक आहे. कपिंगचं खूप जास्त हे झालेलं आहे. हा, ऍक्च्युली काय झालंय, कपिंगचा थेरपी ही फेमस केली आहे मायकल फ्लेप याने. मायकल फ्लेप हा एक ऍथलीट आहे. ओके, आता ऑलिम्पिक्स मध्ये 2015 आय गेस, मे बी इयर चुकीचा असू शकेल, पण तो जो ऍथलीट आहे ही इज द ओनली वन
की त्याच्या नावावर सगळ्यात जास्त गोल्ड मेडल आहे एका सीझन मध्ये. अच्छा, एका सीझन मध्ये आणि तोही सिंगल प्लेअर नॉट ऍज अ टीम. अच्छा, तर त्याने तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे. पण त्याने जेव्हा तो स्विमर आहे बेसिकली. अच्छा, तर त्याच्या नावावर काहीतरी 12 गोल्ड मेडल आहे इंडिव्हिज्युअल आणि पूर्ण भारताच्या ऑलिम्पिकच्या ह्याच्यात फक्त एकच आहे. म्हणजे बघा ते किती स्पोर्ट्स प्लेयर असतात. बरं, पण मग त्याने जेव्हा स्विमिंग करण्यासाठी एक 400 मीटर रिले स्विमिंगच्या वेळेस त्याच्या शोल्डर्सवर कपिंगचे त्यावेळेस सगळ्या जगाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे काय आहे, हे काय आहे एक्झॅक्टली, हे याने काय केलंय. बरं, तर मग तो काय करायचा, तो रेग्युलरली कपिंग थेरपी युज करायचा रेग्युलरली. कपिंग थेरपीमध्ये होतं काय, तुमच्या ज्या मसल्स आहेत तिथलं ब्लड सर्क्युलेशन हे ट्रिमेंडसली इन्क्रीज होत. बिकॉज आता आपण जेव्हा करणार, तुम्हाला सांगतो, आता पहिले तर आपण आता कपिंग करायची कुठे, राईट? तर बेसिकली आता तुमच्या स्किनवर जर कुठे इन्फेक्शन आहे, रेड स्पॉट्स जास्त आहेत, मोल्स आहेत, कुठे अशा जर काही गोष्टी असल्या असत्या तर आपण त्या स्पेसिफिक पॉइंटला करू शकलो असतो. पण इरेग्युलरली रॅन्डमली कटिंग कपिंग कधीच करायची नाही, बिकॉज त्याचे काही स्पेसिफिक पॉइंट असतात. अदरवाईज हे जेवढं बेनिफिशियल आहे आणि अननोन अँड अनएज्युकेटेड पर्सन कडून करणार, त्याने प्रेशर जास्त लावलं कमी लावलं तर थोडेसे पेनफुल सिच्युएशन येऊ शकतात. एवढा एकदम सिरियस इश्यू नाही, पण पेनफुल सिच्युएशन नक्कीच येणार जर तुम्ही बॅकच्या संदर्भात करत असाल. तर आता आपल्याला शोल्डर येतील, एक स्पाइन येणार, राईट? तर एक इथे आहे, आता मिडल बॅक कसं आहे, हे एक आहे. तुम्ही रेग्युलरली जिम एक्सरसाइज करत आहात त्यामुळे ट्रॅपेझियम ट्रॅपेझियस विंग साठी सगळ्यात जास्त प्रेशर हा मध्ये येतो, राईट? तर तुम्हाला आता एक जास्तीचा पॉइंट आय गेस हा एक पेन किंवा हा एक सिच्युएशन, हे दोन पॉइंट असतील की तुम्हाला हे पेन करतील किंवा हे जास्त करून. हा एक झाल्यावर तुम्हाला ह्या दोन पॉइंट खालचे असतील आय गेस, राईट? तर या पेन इथे इथेच करायचं की नाही करायचं, त्यासाठी फर्स्ट गो फॉर ड्राय कपिंग. म्हणजे ब्लड काढायचं नाही, पण तुम्ही नॉर्मल तुमचे कप्स लावायचे. अच्छा, तिथं तुम्हाला समजतं मग तिथं गरज आहे का नाही लावायची. कप्स हे नेहमी स्टेराइड्स पाहिजे, पूर्णपणे कप स्टेराइल पाहिजे. अदरवाइज तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतो जर एकाचे कप तुम्ही दुसऱ्याला वापरणार. ते स्क्रू ड्रायव्हर सारखं सुद्धा असतं ना काहीतरी कप? हो, ती वेगळी आहे. याच्या वेगवेगळे टाइप्स आहेत आणि कप असे काचेचे सुद्धा असतात. काचेचेही आहेत, त्याच्यासाठी म्हणजे हॉट कपिंग, वेट कपिंग, ड्राय कपिंग, त्यानंतर मशीनने पण कपिंग केल्या जाते त्याचाही आहे. पण दिस इज द मोस्ट कन्व्हिनियंट. ऍक्च्युली काय, मशीनच्या कपिंग नुसार माहितीये का, तुम्ही प्रेशर सेट करत असले तरीही ती कंटिन्युअस व्हॅक्युम क्रिएट करते. इथे आपल्याला हे पाहता येतं, व्यवस्थित करता येतं. नाव सी द डिफरन्स. तुमचे या सगळ्या कप्स मध्ये सगळ्यात जास्त पेनिंग सिच्युएशन तुम्हाला कसं समजलं? बिकॉज इथले हे जे दोन कप्स आहेत हे पूर्णपणे रेड झालेले आहेत. तिथली ती जी जागा आहे मला सुद्धा फील होते ना ती. सी अँड सी द डिफरन्स बिटवीन दिस दिस अँड दिस. तिने सोबत दिसले पाहिजे असं. हा सगळ्यात कमी, हा त्याच्यापेक्षा थोडासा डार्कर. इथे ग्रेड 1 डिस्कलरेशन किंवा इन्फ्लेमेशन म्हणू शकतो, इथे ग्रेड 2. अँड नाव सी दिस, इथे तर ऑलमोस्ट नीलच्या हिशोबाने ओनली ग्रेड 1 केलं काय नाही केलं काय, बट जस्ट फॉर रिलीफ इथे कमी ब्लड काढायला हवं, इथे त्याच्यापेक्षा जास्त, इथे सगळ्यात जास्त. ठीक आहे. आणि वरच इथे इथे सगळ्यात जास्त वरती. हो, लावलं नाही अजून नाही एका वेळेला. काय आहे,
इथे पण लावायचं, इथे पण, इथे स्कॅपुला असतो. अनाटॉमी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर कपिंग. जर मी इथेही लावणार, इथेही, दोन्हीकडे वेन्स जे आहेत त्या ओव्हर स्ट्रेच होणार, त्यामुळे एक थोडस व्यवस्थितपणे. आता आपण आधी सगळ्यात पहिले आपण निडल प्रिक मेथड युज करत आहोत. आपण स्काल्पेल नाही वापरते की ब्लेडने पूर्ण कट करणार. तुम्हाला फक्त या निडलचा जेवढा पेन होणार, एक छोटीशी सुई आहे, ते खूप छोटी सुई, अर्धा सेकंद, ओके, राईट. खाली आपण एकदम कमी करणार आहोत. इथून जास्त ब्लड काढायची बिलकुल गरज नाही. येस, किती पंपिंग करावं. जर ट्रेंड असेल त्यामुळे त्यानेच हे व्हॅक्युम पंप युज करून कपिंग करावी. इथून बिलकुल जास्त ब्लड नाही काढत आहोत आपण, बिकॉज तिथे इन्फ्लेमेशन, डिस्कलरेशन किंवा ब्लड सर्क्युलेशन तिथे अति वाढवायची गरज नाहीये. बिकॉज दीज आर द पेनफुल सिच्युएशन. आणि कधीही तुम्हाला ज्या न्यूजमध्ये किंवा टी व्हीमध्ये किंवा युट्यूबवर हाफ ऑफ बाउल कप भरून काढतात ते कपिंग, इट इज ऑल्सो वन ऑफ द ब्लड लॉस, ओके. सो यू मे लँड अप इन टू इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स. त्यानंतर तुम्ही खूप जास्त वीकनेस मध्ये पण जाऊ शकता, बिकॉज एव्हरी कप हॅज अ डिफरंट साईज. म्हणजे हे 20 ml, 25 ml, 50 ml. सो नेव्हर गो फॉर ओव्हर कपिंग. जास्त वेट कपिंग जास्त कधीच करायचं. जर ओव्हर ब्लड काढलं तर तुम्हाला पेनही होऊ शकतो. आयुर्वेदानुसार याला वात प्रकोप म्हणतात. नंतर तुम्ही करायला जाणार आहे आणि होणार आहे असं. ऍक्च्युली होतं काय, व्हॅक्युम क्रिएट झाल्यामुळे तिथल्या ज्या वेन्स आहेत त्या डायलेट होतात, ओके. सपोज टॉक्सिन ची जी साईज आहे ती कन्सिडर करा की त्याची 20 साईज आहे, ओके. आणि तुमच्या वेन्सची, कॅपिलरीजची साईज समजा 15 आहे, तर तुम्ही व्हॅक्युम प्रेशर क्रिएट केल्यामुळे काय होतं, तर डायलेट होतात. इट मे बी गोज इन टू 21-25. म्हणजे जर 21-25 साईज झाली आणि तुम्ही काय केलं, पोर्सला ओपन केलं की इथून निघा, आता इथून निघा, इथून निघा, ओके. तर जेव्हा साईज वाढणार त्यांना जागा मिळणार, टॉक्सिन्सही त्याच्यातून येणार. त्यामुळे तिथल्या लोकल याचा इफेक्ट जो आहे, तिथल्या जवळपास एक कप साईजच्या हाफ सेंटीमीटर पर्यंत असत त्याच्या पेरिफेरीला. त्याच्यावर अँटीसेप्टिक पावडर टाकावी. सो जे पोर्स आहेत ते परत फिलअप होऊन जातात. किती तास लागतात ते पूर्ण कव्हर आलं, ते हे जे आहे त्याच डार्क डार्कनेस, इट डिपेंड्स. म्हणजे तो जे त्याचे जे मार्क्स आहेत, शॅडोज आहेत, सी तुम्ही त्याला, इट इज नॉट अ लाईक अ
mathematical science, that is 1 plus 1 is equal to 2. Sometimes it may disappear within a 6 hours and sometimes it takes almost 15 days. ओके आता तुमची बॉडी ही फेअर आहे ओके त्याच्यावर डिस्कलरेशन हे जास्त दिवस उठूनही दिसून येऊ शकतं आणि तुमच्या सगळ्यात जास्तपणे तुमच्या मध्ये किती टॉक्सिन्स लेवल आहे त्याच्या डिस्कलरेशन वरून ते ठरवलं जातं की ते किती दिवस लागेल. आता हे खालचा जो आहे इट इज अ नील ओके त्याला तिथे काहीच नाही तिथे असं दिसत पण नाही की काही केलंय ओके ह्या साईडचा आहे राईट हे वरचे जे दोन्ही आहेत नाही खालचं पण राईट साईड तिथे आहे तिथे आहे तिथे ब्लडही येतोय तिथेही राहणार आहे. आपण ज्या ह्या वरच्या ज्या दोन्ही आहेत इथे फुल प्रेशर दिलेलं आहे आणि खाली फक्त ड्रॉप ड्रॉप्स की फक्त तिथे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित हो बिकॉज तिथे जर ब्लॅकनेस नाहीये म्हणजे रेडनेस नाहीये इन्स्टेड ऑफ ब्लॅकनेस रेडनेस नाही तर तुम्ही तिथून जो ब्लड काढणार आहे सर तो इट इज अ प्युअर ब्लड राईट. सो वाय टॉक्सिक असतं राईट राईट जेव्हा तुम्ही ड्राय कपिंग करतात आणि जेव्हा तुम्ही व्हॅक्युमने पुश करतात तेव्हा जिथे इन्फ्लेमेशन म्हणजे रेडनेस ब्लॅकनेस जिथे जास्त दिसेल तिथेच कपिंग करायला जास्त करायला सांगायचं. बाकीच्या ठिकाणी फक्त पेरिफेरल सर्क्युलेशन वाढवण्यासाठी ड्राय कपिंग करायला सांगायची की तिथल्या तिथे व्हॅक्युम क्रिएट कर वेन्स आर्टरीज कॅपिलरीज ची साईज वाढवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करा फ्लो वाढवा की ज्याच्यामुळे तुमच्या मसल्स या फास्ट डेव्हलप होतील. पण तिथे कधीच वेट कपिंग लाईक ब्लड लेटिंग कधीच करू नाही. टोटल किती कप लावले होते आपण आता आता आपण 5 कप लावले होते 5 कप एक कार्बन टाकलं तिथे हो आता आपण हे दुसरा पण काढलाय बिकॉज जो तिथला ब्लड जो आहे तो क्लॉट पण होत होता ठीक आहे रेडिश ब्लड राईट राईट तो उगाच तिथे करत राहणे याला काही एक अर्थ नाहीये. फुल बॉडीला किती सेशन करावं लागतं ऑलमोस्ट 2 or 3 फुल बॉडी इट मीन्स लाईक बॅक अँड लोअर लिम प्लस हँड किंवा नेक चेस्ट वर स्टंप करू शकता का बिलकुल नाही करायचं आणि फेस वर करू शकता पण फेस वर करण्यासाठी तुम्हाला इचिंग आहे का तुम्हाला खूप हेअर लॉस आहे का तुम्हाला काही स्किन डिस्कलरेशन आहे का की तुम्हाला फेअर कॉम्प्लेक्शनचा प्रॉब्लेम आहे का बाकीचं काहीच प्रॉब्लेम नाही बिलकुल नाही करायची फेसवर काहीच नाही कोणीही सांगितले तरीही फेसवर नाही करायचं बाकीचं काहीच नाही मग चेहऱ्यावर बट इन्स्टेड ऑफ फेस यू कॅन गो फॉर नेक इट मीन्स इट इज बेसिकली फॉर पेन रिलीव्हिंग मसल स्ट्रेंथनिंग अँड ऑल टाईप ऑफ स्पाइन डिसऑर्डर इन्क्लुडिंग जॉईंट डिसऑर्डर जॉईंट्स वरही याच्यासारखं ट्रिमेंडस रिझल्ट लवकर त्यांची दुसरी थेरपी देत नाही हो ज्याला जॉईंट पेन असलं त्याला सुद्धा आपण करू शकतो का. आय हॅव सो मेनी पेशंट्स इवन आय हॅव पिक्स ऑफ दॅट पेशंट्स की मी त्यांच्या जॉईंट्स वरही लावलंय आणि त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. हे बघा सगळ्यात खराब तर हे दिसेल जिथे जास्त त्रास झाला राईट समटाईम जर जास्त हे झालं तर तुम्ही परत स्पिरिटने साफ करू शकता परत जर ब्लिडिंग व्हायला लागली तर नाही ब्लिडिंग होत नाही जर तुम्ही प्रिक मेथडने गेलेत ना तर ब्लिडिंग होत नाही. हा तुम्ही ब्लिडिंग कोणाची होऊ शकते दोज पेशंट हु आर ऑन अँटी प्लेटलेट थेरपी ऑर दे हॅव रिसिव्हिंग सम काइंड ऑफ अ ब्लड डिसऑर्डर लाईक लिव्हर डिसऑर्डर त्याच्यामध्ये रक्त पीसीव्ही एमसीव्ही एचसीव्ही जर हे खूप पातळ असेल किंवा तो खूप आरबीसी या फक्त रक्तातल्या घटक आहेत त्यांचं नाही पण पीसीव्ही एमसीएच एमसीएच ह्या ज्या घटक आहेत हे रक्त थिकनिंग आणि थिन करण्यासाठीच गरजेचं आहे. हा एखाद्याला आता तुम्हाला माहीत नसेल पण त्याचं प्लेटलेट काउंट जर 40,000-50,000 असेल सपोज त्याचं जर हे केलं रक्त थांबणारच नाही. आता आमचं एक बॉडी बिल्डर कम्पीट केलं त्यांनी त्याचा नंबरही आला पण त्याचे प्लेटलेट्स झालेले आहेत कमी तो नाही करू शकत का तो नाही करू शकत पण तो केव्हापर्यंत नाही करू शकत जोपर्यंत त्याचे प्लेटलेट ऍटलीस्ट 1,40,000 होत नाही नॉर्मल रेंज पर्यंत ओपन केले बिकॉज ब्लड कोएग्युलेशन साठी सी दिस इज
खूप वेळ कप जर लावून ठेवला तर तिथे असे क्लॉट्स जर वरतीच राहिले आणि तुम्ही डायरेक्ट पावडर टाकली तर ते क्लॉट्सचे जे अंश आहेत ते तुम्हाला परत तिथे इन्फेक्शन तयार करू शकतात. अच्छा अच्छा. त्यामुळे ते परत क्लीन करून घ्यावे लागेल. आता हा बघा कानावर किती रिलॅक्स फील होते. मला हा पूर्ण ब्लॅक ब्लड आहे. म्हणजे प्रत्येक कप मध्ये वेगवेगळ्या टाइपचा कलर आहे. समजा खाली रेडिश एकदम प्युअर कमी. बिलकुल तुमच्या ह्याच्यात तर नक्कीच आहे. बिकॉज हा जर पेशंट असेल तर त्याचं काळच येतं. पेशंट असेल पूर्णची पूर्ण काळ येतं. राईट. कारण की तुमच्या प्रत्येक कप्सला वेगवेगळे प्रेशर लावलेले आहे. आणि म्हणजे इट्स लाईक अ मॉड्यूल की बरोबर ग्रेड 1 पासून तर ग्रेड 3 पर्यंत तुमच्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. जे ऑलरेडी आपले खालचे कप्स काढताना झालेले उठून बसू शकतात. उठून बसू शकतो. बिलकुल. लगेच याला प्रिकॉशन म्हणून काही नाही काही नाही. हा जर हेडवर कप्स लावले तर त्याच्यासाठी 5 मिनिटं झोपणं आता याला लावायचं. राईट. तर आपण बघितलं व्हिडिओमध्ये की ही ट्रीटमेंट डॉक्टरांनी कशी हँडल केली कशी परफॉर्म केली. व्हिडिओ बघताना तुम्हाला असं वाटलं असेल की जास्त त्रास होत असेल या ट्रीटमेंटमध्ये, परंतु असं काही नाही आहे. नॉर्मली स्प्रिंग करताना थोडस त्रास होतो, एकदम नॉर्मल. जसं आपण रबर बँड जसं आपण मारतो स्किनवर त्या टाईप नॉर्मल लागतं. बाकीचं ट्रीटमेंटमध्ये असा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला जाणवत नाही. तर ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जाण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगतो, प्लीज माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करून आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.